राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून संपूर्ण देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार देखील रक्तदान करण्याचे आवाहन वेळोवेळी करत आहे. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नगरच्या अकोले तालुक्यातील गणोरे गावातील युवकांनी पुढाकार घेत सीताराम पाटील गायकर साहेब युवा मंच आणि सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरास गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी विवेक मच्छिंद्र आंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष शुभम आंबरे, अंबिका कटल फीडचे संचालक मदन आंबरे, गावचे माजी उपसरपंच राजेंद्र आंबरे, सारथी फाउंडेशनचे अक्षय बोंबले, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव आहेर आदींनी मोलाचे सहकार्य केले. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. सारथी फाउंडेशन संगमनेर तसेच युवकांच्या मार्गदर्शनाखाली सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन गणोरे गावातील तरुण मंडळ एकत्र आले असून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या रक्तदानास उदंड असा प्रतिसाद भेटत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. या शिबिरासाठी विशेष असं सहकार्य लागलं इथे सारथी फाउंडेशन तसेच आधार ब्लड बँक यांचं. मी सर्वांचा ऋणी आहे. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सगळ्यांचा ऋणी आहे. आणि इथून पुढं सारथी फाउंडेशन असेल, सीताराम पाटील गायकर साहेब युवा मंच असेल, यांच्या माध्यमातून वेगवेगळे असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही तालुक्यात असेल तसेच संगमनेर तालुका, अकोला तालुका या ठिकाणी राबवणार असून या रक्तदानास रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. अजूनही मी असे आवाहन करतो की जिथे जिथे रक्तदान शक्य आहे तिथे तिथे तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, सर्व रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज गणोरे गावामध्ये युवकांच्या प्रयत्नातून सारथी फाउंडेशन संगमनेर व सीताराम पाटील गायकर युवा मंच यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. विशेष करून आधार रक्तपिढी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आत्ताच्या सद्यस्थ परिस्थितीचा जर आढावा घेतला तर 1 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये लसीकरण चालू होत आहे. लसीकरण केल्यानंतर जवळपास 2 ते 3 महिने रक्तदान करता येणार नाही. या परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार आहे आणि या आपत्तीजनक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी, सर्व युवकांनी पुढे आलं पाहिजे. लसीकरणाच्या अगोदर संपूर्ण राज्यातील युवकांना विनंती आहे की आपण सर्वांनी लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करावं, कारण पुढील काळामध्ये रक्ताचा जो तुटवडा निर्माण होणार आहे ती आपत्तीजनक परिस्थिती हाताळताना निश्चित आपलं योगदान रक्ताच्या माध्यमातून मोठं ठरेल हा आशावाद आहे. आपल्या सर्वांना पुनर्शा विनंती आहे की आपण रक्तदान करावं आणि महाराष्ट्रात येणारी ही आपत्ती आहे, ह्या आपत्तीला आपण सर्वांनी सामोरं जाऊ. धन्यवाद.